नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत फेसबुक लाइव मध्ये। मी किरण शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे, परंतु आपण पाहू शकता नरेंद्र मोदी पुण्यात येण्यापूर्वीच मोठा गोंधळ उडालेला आहे। महाविकास आघाडी असलेले विरोधी पक्षांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात प्रथम दगडूशेठ गणपती मंदिरात येणार आहेत, त्या ठिकाणी दर्शन घेणार आहेत आणि त्या ठिकाणाहून मी 200 मीटर अंतरावर आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने विरोधक जे आहेत ते एकवटले आहेत आणि आंदोलन करतायत। आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत, ताई काय सांगाल, मोदी येत आहेत आणि तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय। देशाच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नसेल की एखादा पंतप्रधान येताना त्यांच्याबद्दल इतका रोष आणि इतका राग लोकांच्या मनात असावा की ते जिथे जिथे जातात तिथे तिथे लोक असे फ्लेक्स घेऊन थांबतायत आणि सांगतायत की यू आर नॉट वेलकम हिअर, प्लीज गो बॅक। कारण मोदींची गरज आज इथल्या पुरस्कार समारंभात नाही तर जळत्या मणिपूरला शांत करण्यासाठी मणिपूरमध्ये जास्त आहे, त्यामुळे त्यांनी तिथे असलं पाहिजे। परंतु तरी सुद्धा 10,000 पोलिसांच्या ताफ्यात हा पुरस्कार स्वीकारला जातोय, यावरूनच हे सरकार किती भेकड आणि भित्र आहे आणि लोक आंदोलनाला किती घाबरतंय हे स्पष्ट दिसतं। परंतु दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातील विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी येत आहेत आणि अशा प्रकारचं राजकारण योग्य नाही अशी जी भूमिका आहे ती भाजपने घेतली। कुठल्या विकास कामाचं हे उद्घाटन करणार आहेत, कसली विकास काम? अहो, आज समृद्धी महामार्गावर 17 लोक गेली, यायचं असेल ना आणि खरंच काही करायचं असेल तर त्या 17 लोक जिथं गेली त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करा। मागच्या वेळेला अमित शहा आले होते, त्या कार्यक्रमात 200 पेक्षा जास्त स्त्री सदस्य गेले, त्या लोकांच्या सांत्वनासाठी जा। उलट समृद्धी महामार्गावर एकीकडे एवढी लोक गेली, त्यांचा अंत्यविधी जिथं होता त्याच वेळेला भाजपकडून पक्ष फोडून एक शपथविधी चालू होता, त्यामुळे पक्ष फोडण्यामध्ये लोकांना डिटेन करण्यामध्ये जे सरकार एनर्जी वाया घालवते स्वतःची खुर्ची वाचवण्यामध्ये या सरकारकडून इथल्या जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत, त्यांना जनतेचे प्रश्न सांगण्यासाठी भानावर या हे सांगण्यासाठी म्हणून इथे सर्वपक्षीय लोक जमले। आपल्यासोबत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे पुणे शहर जिल्हाध्यक्ष आहेत प्रशांत जगताप। खरं तर नरेंद्र मोदी ज्या व्यासपीठावर आहेत त्याच व्यासपीठावर शरद पवार हे सत्ता उपस्थित राहणार आहेत, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलनाची भूमिका घेतली आहे, अर्थात याविषयी त्यांनी स्पष्टीकरण दिलंय, पण आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। दादा काय सांगाल, शरद पवार नरेंद्र मोदी सोबत उपस्थित असणार आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी आंदोलनात आहात, हे पहा। मागच्या 4 महिन्यापूर्वी टिळक ट्रस्टनी टिळक कुटुंबियांनी पवारसाहेबांच्या मार्फत पंतप्रधानांना निमंत्रित दिलं होतं, हा पुरस्कार स्वीकारावा अशी विनंती केली होती, त्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट झाली होती, नाही का मणिपूरचं नका खरं स्वरूप पुढे आलं होतं, बदलत्या परिस्थितीमध्ये सगळं झालं। पण पंत या ठिकाणी माननीय पवारसाहेबांची खासियत आहे, 60 वर्षाची दिलेला शब्द ते कधी मोडत नाही, यूटर्न कधी करत नाहीत। त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी असेल तरी पंतप्रधान या पदाचा आब राखण्याकरता या टिळक पुरस्काराला माननीय पवारसाहेब उपस्थित राहत आहेत, पण या संदर्भात पवारसाहेबांनी कुठलाही विचार झालेबरोबर तडजोड केलेली नाही। होय, पवारसाहेबांचीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज या आंदोलनामध्ये आहे, महाविकास आघाडीमधले राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, आमचं एकत्रित आंदोलन आहे। जे पंतप्रधान मणिपूर जळत असताना, मणिपूरमधल्या आमच्या आया बहिणींवर बलात्कार होत असताना, अत्याचार होत असताना एका खासगी संस्थेचा पुरस्कार स्वीकार करायला येतात, याचाच अर्थ पंतप्रधानांच्या नका लेखी महिलांची इज्जत मोठी नाही तर एखादा खासगी संस्थेचा पुरस्कार मोठा। फक्त खासगी पुरस्कार स्वीकारण्यासाठीच नाही तर पुण्यातील विकास कामाचं उद्घाटन देखील करण्यासाठी येत आहेत। पुणेकरांचं स्वप्न आहे जे मेट्रो, त्या 2 मेट्रोच्या मार्गाचं उद्घाटन देखील मोदी। आपल्या माध्यमातून माझं बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना आव्हान आहे, एकदा सच का सच झूट का झूट एकदा होऊन जाऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्यात। आज ज्या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होतंय त्या मेट्रो मार्गावर उद्या मी फेसबुक लाईव्ह घेणार आहे, खरं स्वरूप दाखवणार आहे। पंतप्रधान ज्याच्यावेळेस पुण्यात आले त्यातच पुणेकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं कामकाज केलं, कुठलाही प्रकल्प पूर्ण नाही, जे 2 मार्ग आज चालू होत आहेत त्या मार्गावर अजूनही खूप सारं काम बाकी आहे। तिथलं पार्किंग स्टेशन नाही आहेत, तिथलं एक्सेलेटर नका व्यवस्थित नाही आहेत, तिथले जिने अजून पेंट झालेले नाहीयेत, असा असाना फक्त अर्धवट प्रकल्पाचं नरेंद्र मोदी उद्घाटन करतात असं म्हणायचं तुम्हाला। नरेंद्र मोदींची खासियत राहिली की मागच्या 9 वर्षात त्यांनी जिथे जिथे पुण्यासहित देशात जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी अर्धवट प्रकल्पांचंच उद्घाटन केलं, याचाच अर्थ पंतप्रधानांना फसव काम आवडतं, पंतप्रधान हे जुमल्याबाजीमध्येच नका प्रसिद्ध आहेत हे निश्चित स्पष्ट झालं। पाहू शकता प्रशांत जगताप यांनी मोठा आरोप केलाय, अर्धवट प्रकल्पाचं उद्घाटन मोदी करतात असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत वंचित बहुजन विकास आघाडीचे देखील नेते आहेत, काय सांगाल?
तर आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने खरतर आंदोलक एकत्र जमले आहेत आणि या ठिकाणी जो आहे विरोध जो आहे तो नरेंद्र मोदीच्या दौऱ्याला केला जातोय। आपल्या सोबत रमेश भागवे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल, मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय मोदीला विरोध? मणिपूर गेल्या 3 महिन्यापासून जळतंय, आमच्या महिलांची नग्न धिंड करतात, बलात्कार करतात, त्यांचा खून करतात, इतक्या मोठ्या घटना घडतात। जगामध्ये भारताचं नाव अत्यंत खालच्या दराला घ्यायला घेतलं तर इतकी भयानक मानवताच्या दृष्टिकोनातून ही घटना घडलेली आणि देशाचा पंतप्रधान गपची बसतोय, देख के अंदा सुनका भैरा, म्हणजे इतकं मोठं मणिपूरमध्ये घटना घडती आणि त्याच्याबद्दल काय बोलत नाही, तिकडे व्हिजिट करत नाही, त्याकरता आमची मागणी आहे त्यांनी पहिलं मणिपूरला जावं, मणिपूर शांत करावं, नंतर पुण्यात यावं। पुणे शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष आहेत गजानन थरकुडे, काय मुळामध्ये असं वाटतंय की पुणे शहरात पुन्हा एकदा कोविड आला की काय, अशा परिस्थितीत सर्व पुणे शहर बंद केलंय, पंतप्रधान येतोय काय कोविड येतोय, अशी परिस्थिती आज पुणे शहरामध्ये झालेला आहे। त्यामुळे आम्ही सर्व पक्षीय इथे जमलेलो आहोत त्यांचा निषेध करण्यासाठी की आज शाळा बंद केल्यात, दुकानं बंद केली, सगळे रस्ते बंद केलेत, म्हणजे जी कोविडची 2 वर्षापूर्वीची साथ होती ती पुन्हा परत पुण्यात आली की काय असं वाटायला लागलंय आम्हाला। आता आपण पाहू शकता अवघ्या काही वेळात काही मिनिटात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल होतील, मात्र त्यापूर्वीच नरेंद्र मोदींना विरोधकांच्या जोरदार रोषाला जे आहे ते सामोरं जावं लागताना दिसत आहे। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com।